बघा, रामदास आठवलेंकडून केजसाठी उमेदवार जाहीर आहे. बीड जिल्ह्यातून एक राजकीय घडामोडी. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी बीड जिल्ह्यातील केजमध्ये आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. राज्यात आरपीआयला 11 जागा मिळाव्यात अशी मागणी देखील रामदास आठवलेंनी महायुतीकडे केली. त्यात केजची जागा मिळावी तिथे आमचा पप्पू कागदे उमेदवार असेल असं वक्तव्य आठवलेंनी केलं आणि त्यांची उमेदवारी सभेत जाहीर केली. माझा समाज तुमच्या पाठीशी आहे, पण आपण सुद्धा आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. पप्पू कागदेंसाठी केजची जागा द्या द्या अशा पद्धतीची चर्चा झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 18 जागा मिळाव्यात आणि त्याच्यामधली की केजची जागा जी आहे ती केजची जागा आरपीआयला मिळाली तर त्या ठिकाणचा उमेदवार आमचा कोण असेल तर त्याचं नाव आहे पप्पू कागदे.